नमस्कार, सुप्रभात। आज हम देखेंगे एक मुलाकात। मुलाकात का विषय है सामान्य से असामान्य तक। ये इस मुलाकात की जो पात्र है वो है नीलिमा ताई, और जो इंटरव्यू लेने वाले हैं उनका नाम है स्वानंदी। तो आप प्लीज़ ये मुलाकात का लुत्फ उठाइए। नमस्कार, नमस्कार। कारण त्यांचा मुलगा, ज्याला मी वेगळा म्हणेन, एक मतिमंद म्हणून निपजला, आणि त्याला त्यांनी ज्या पद्धतीने वाढवलं ते कौतुकास्पद आहे, पण त्यासुद्धा एक असामान्य स्वकडे सुकणाऱ्या लेडी आहे। कारण त्यांनी त्या एक उत्कृष्ट माता आहे। सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मतिमंदत्व म्हणजे काय? मतिमंदत्व म्हणजे त्याचा आयुष्य वेगळा असतो, तो इतर मुलांसारखी बालसर लवकर पडत नाही, उशिरा चालतात। म्हणजे जेव्हा सुशील म्हणजे त्या मुलाचं नाव, त्याचा जन्म झाला, त्यावेळी तुम्ही ते कसं घेतलं किंवा तुमचा अनुभव कसा होता, तुमची भावना कशा होत्या? जेव्हा आम्हाला समजलं की आमचं बाळ आलं नॉर्मल होतं रडलं, पण जेव्हा काळी झाला त्या डॉक्टरांकडे गेलो, सगळं घ्यायचे, त्यांनी वडिलांना सांगितलं की पाय मतिमंद, आम्ही एक शिफ्ट करून टाकलं असं त्यांनी पण मायाची गेलो। माझं पाय मतिमंद एक्सेप्ट केलं आणि त्याला पुढे आणि प्रयत्न करत आहे। तुमचे मिस्टर आणि तुम्ही त्याला जो वाचताना वगैरे तुमच्या नात्यामध्ये काही स्ट्रेस किंवा ते कोमेजून जाण्याचे प्रसंग आले का? काही पुरावा आला नाही। गेलो तर आपण दोघांना उभं राहायचं, त्यामध्ये उभं राहायचं आणि त्यात दोन माझ्या मला मुलगी नाही आहे, दोन मुलांची करणारा त्यांचे लग्न झालं तरी आनंदाने केले असं दाखवून आले होते, मला दाखवले नाही आम्ही जर होणार नाही माहिती होतं, तरीसुद्धा आम्ही असं दाखवले नाही त्यानंतर नेत्याने आम्ही त्यांना समाजाचा दृष्टिकोन काय? समाज दृष्टिकोन सकारात्मकपणे नकारात्मक दोघे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कोणी कोणतं वेळा चालला आणि कोणी कोणी म्हणजे की नाही हे बाळ चांगलं म्हणजे असं मती म्हणजे स्वीकारतं, काही गोष्टी नाही सांगत आम्ही जातो त्यांनी स्वीकारण्याच्या की मती म्हणजे बाळ। या तुमच्या मिस्टरांच्या नात्यातून फुललेल्या जे त्यांच्यामध्ये फुललेलं जे नातं होतं, त्या नात्याचा त्या छोट्या मुलावर काय परिणाम झाला? निश्चितच झाला असेल, झाला असं पण आम्ही दाखवूनच नाही की आमचं मतिमंद, आम्ही त्याला खूप प्रयत्न केले, खुश केले, तो जेव्हा लहान होता 8-1 महिन्याचा तो ते पाशी पूर्ण सरळून जायचे, त्या त्याला म्युझिक ऐकायचो, तो नाचायचा म्युझिक, त्या रेडिओ होते तेव्हा काही असे नव्हते, तुम्ही ज्या 5 वर्ष असायचो आम्ही सुशील माझा सुशील शिकावा म्हणून कौतुकास्पद कारण म्हणजे त्यांनी नीलिमांनी कोर्सेस केले मतिमंदर सांगाल कामायणीमध्ये केलाय मतिमंदर, तेव्हा तुम्ही आलो ते आमच्या कार्यक्रमाला, नंतर मी प्रोफेसर शिक्षित केलं, नंतर द्वारा डाएट प्लॅनचा कोर्स केला, प्रोत्साहन दिलं मला शिकायला, तिथे म्हणजे सदिचं मी नव्हती सदिचा एक संतामध्ये जाऊन येऊन निघाली, सदिचा नाही तर शिक जेवढं शिकलं तेवढं शिक, त्याच्यावर दुसऱ्यांचं स्त्री म्हणजे कसं काय मानायचं, शिकायला कधीच नाही म्हणत मी शिकू नका, त्याच्यामुळे पैसेही कमावले नाशिका करतो मी त्याच्या शाळेमध्ये हॉस्टेलला, तेव्हा त्याने फाईल करून पैसे कमवले 2000 रुपये महिन्याचे, 6000 कमाई केली त्याने नाशिकला, नंतर इथे टाकलं होतं टाकलं होतं तिथं तो होता 6 महिने होता, पण तेव्हा निमोनिया झाला होता, करोना होता ना तेव्हा, त्याच्यामध्ये घरी आणलं। तुम्ही एका ठिकाणी सांगितलं होतं की मला तिकडच्या महिलांना बघून वाटलं की मी एकटीच राहते कुठे, ते मी जेव्हा शाळेत जायची शिकवायच्या मुलांना मानधन एक पैसा न घेता मी टोपायला शिकवलं, आंबायला शिकवलं, जुळायला शिकवलं, आणि पुण्यामध्ये पण इच्छा होती, पण पुण्यामध्ये कसं माझं जर राहिलं
केशवनगरला शाळा राहिली नव्हती लांब, त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. पण आपण दुःखी येतो इथं, माझं पण दुःखी आहे, आपल्याला खूप दुःखी येतं माझा. आपल्या इकडे दुःख नाही आणि सुख वाटायचं, दुःख वाटायचं नसतं, सुख सुख वाटायचं असतं, आनंद निर्माण करायचा असतो, आनंद फुलवायचा असतो सगळ्यांना. म्हणून मी असंच राहते, कसे मला तुम्हाला म्हणून माझी गरज आहे. तुळशीला खूप डान्स छान करता येतो. अक्षरशः कोणते गाणं लाव कसंही करा, कोणतंही गाणं लाव कसंही करा, बदलून छान डान्स करतो. तुम्ही म्हणजे बाजूच पाहिजे ना, ते म्हणजे पाय फिरतात. तुम्हाला दुसरा मुलगा पण दिसत आम्हाला ना, आम्ही भगिनांकडे टेस्ट केली, दोन आणि दोष नव्हता आमच्या दोघांच्या, पण मूळ होऊ दिला आम्ही दुसरं मुक्त आम्हाला छान झाला. सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, मतीमधला मुलाला वाढवताना काय अडचणी आल्या? अडचणी तर खूप आल्या, अडचणी आम्हाला खूप आल्या. अडचणी तर आम्ही दोघांनी, सासूबाईंचं योगदान जास्त आहे किंवा त्याच्यामध्ये, सासूबाईंना पण ऍड करावं लागेल. त्यांनी पण खूप कष्ट घेत होतं, चालत नव्हतं, तेल त्यांना लावायचे, पॉलिश करायचे, तेव्हा आणल्या आता आम्ही घरी, त्यांना आम्ही दोघांची काळजी घेतो. होती एक कहाणी एका सुशील नावाच्या मुलाची, आईची. तर असामान्यत्वाकडनं असामान्यत्वाकडे हा सम्यक्तर्फे हा प्रकल्प मी चालवते. तर याचं कारण असं की आपण सेलिब्रिटी किंवा